हॅलो फ्रेंड्स, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुम्हाला कोकणातील एक पारंपरिक पदार्थ काकडीचे धोंडस बनवून दाखवणार आहे. याला काकडीचं सांदणही म्हटलं जातं. तुम्ही याला काकडीचा केकही म्हणू शकता. चला तर मग धोंडस बनवायला सुरुवात करूया. 2 कप केशरी रवा हा इझी ग्रॉसरी शॉपमध्ये मिळतो. 2 कप काकडीचा किस, यासाठी मी अशी हिरवीगार काकडी वापरलेली आहे. याची सालं काढून याला बारीक किसून घेतलेलं आहे. आणि जर काकडीच्या बिया जर मोठ्या असतील तर त्या तुम्ही काढून नंतर किसून घ्यायची आहे. आणि जर अशा कोवळ्या असतील तर त्या ठेवल्या तरी चालतील. 1.5 कप गूळ, गूळ बारीक चिरून घेतलेला आहे. 1/2 वाटी ओलं खोबरं, 1/2 वाटी भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे, 4 चमचे तूप, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा खसखस, ही ऑप्शनल आहे, नाही घेतलात तरी चालेल, 3-4 वेलच्या सोलून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. तुम्ही ज्या वाटीने रवा मोजून घ्याल त्याच वाटीने तुम्हाला बाकीचे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. चला तर मग धोंडस बनवायला सुरू करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, वेलचीचे दाणे आणि हळद हे सर्व 1/2 वाटी पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. ओलं खोबरं, वेलची, हळद मी अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेलं आहे. गॅसवर ही कढई गरम करून घेतलेली आहे. यात आता आपल्याला हा जो काकडीचा किस आहे तो टाकायचा आहे. यातच आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत आणि 2 मिनटं याला शिजू द्यायचं आहे. काकडी आणि शेंगदाणे टाकून 2 मिनटं झालेली आहेत. याला आता उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे. यात आता आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये खोबरं, हळद आणि वेलचीचं वाटण करून घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याला आता आपल्याला 5 ते 7 मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे. जोवर काकडी शिजते तोवर आपण रवा भाजून घेऊ. केशरी रवा भाजून घेण्यासाठी मी जे 4 चमचे तूप घेतलं होतं त्यातलं 2 चमचे तूप मी रवा भाजण्यासाठी वापरणार आहे. पॅनमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आहे. जो आपण रवा घेतला आहे तो यात टाकून आपल्याला मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा आहे. हा रवा आता मस्त खरपूस भाजून झालेला आहे. आता याला मी साईडला ठेवते. रवा मी 7 ते 8 मिनटं व्यवस्थित खरपूस भाजून घेतलेला आहे. तोवर ही काकडीही मस्त शिजून तयार आहे. यात आता आपल्याला जो आपण भाजून घेतलेला रवा आहे तो मिक्स करायचा आहे. याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे मिश्रण जर आपल्याला खूप ड्राय वाटलं तरच आपल्याला यात 1 कप गरम पाणी टाकायचं आहे. हे मिश्रण मला जरा ड्राय वाटतंय म्हणून मी यात 1 कप गरम पाणी टाकते. पुन्हा एकदा याला मिक्स करून आपल्याला यावर झाकण ठेवून याला आपल्याला 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनटं झालेली आहेत. 5 मिनटांनी याला आपल्याला चेक करायचं आहे. जर रवा शिजलेला असेल तर आपल्याला यात गूळ ॲड करायचं आहे लगेच. आणि जर रवा शिजलेला नसेल तर अजून 2-3 मिनटं याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हा रवा व्यवस्थित शिजलेला आहे. यात मी हे गूळ ॲड करते. गूळ टाकल्यावर याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. यावर आता आपल्याला 3-4 मिनटं झाकण देऊन एक वाफ काढायची आहे.
रवा आणि गूळ व्यवस्थित एकजीव झालेला आहे, रवाही व्यवस्थित शिजलेला आहे। यावर आता आपल्याला थोडं 2 चिमूटभर मीठ टाकायचं आहे। मीठ तुम्ही काकडी शिजवताना टाकलं तरी चालेल। मीठ टाकल्यावर याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता आपल्याला जाड बॉटमचं एक पातेलं गॅसवर ठेवायचं आहे आणि ते थोडं गरम करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि हे पातेलं थोडं गरम झालं की यात आपल्याला 2 चमचे तूप टाकायचं आहे। टाकलेलं तूप आपल्याला या पातेल्यामध्ये व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। आणि यात आपल्याला आपण जी खसखस घेतली ती टाकायची आहे। खसखस ऑप्शनल आहे, नाही टाकलात तरी चालेल। खसखस आपल्याला थोडी स्प्रेड करून टाकायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करायचा आहे। आणि यात आता आपल्याला जे आपण तयार केलेलं रव्याचं मिश्रण आहे ते टाकायचं आहे। गॅसची फ्लेम आपण बंद केलेली आहे। हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित यात स्प्रेड करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आणि असं प्रेस करून घ्यायचं आहे त्याला। हे मी व्यवस्थित स्प्रेड करून थोडंसं त्याला प्रेस करून घेतलेलं आहे। गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि यावर आता आपल्याला जे आपण पातेल्यामध्ये बॅटर सेट केलं आहे ते पातेले ठेवलेलं आहे। याच्या कडेला आपल्याला थोडंसं चमचाभर तूप सोडायचं आहे। यावर आता आपल्याला गच्च झाकण ठेवायचं आहे। हे आता आपल्याला असंच तव्यावर 10 ते 15 मिनटं लो फ्लेमवर ठेवायचं आहे। आता 15 मिनटं झालेली आहेत, मी गॅस बंद करते आणि हे आता आपल्याला असंच पूर्ण गार होऊ द्यायचं आहे, नंतरच याला आपल्याला पातेल्यातून काढायचं आहे। हे धोंडस तुम्ही रात्री बनवून ठेवलं आणि सकाळी मुरल्यानंतर हे खायला खूप छान लागतं। आता हे पूर्ण थंड झालेलं आहे। आता याचे साईड्स थोडेसे चाकूने लूज करून घ्यायचे आहे। यावर आता आपल्याला एक प्लेट ठेवून याला पलटी करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती मस्त खरपूस हे भाजलं गेलं आहे। हे असंच खरपूस भाजलं गेलं पाहिजे। हे असं खरपूस भाजलं गेलंय म्हणजेच आपलं धोंडस हे परफेक्ट रेडी आहे। याला आता मी तुम्हाला कट करून दाखवते। याला मी आता कट करून घेतलेलं आहे। मी तुम्हाला याचा एक पीस काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता हे किती मस्त शिजलंय आणि व्यवस्थित परफेक्ट काकडीचं धोंडस खाण्यासाठी रेडी आहे। हे खायला खूप टेस्टी लागतं। तुम्ही हे धोंडस नक्की बनवून बघा आणि अशाच टेस्टी आणि वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।